नागपुरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान चालीसेचं पठण केलं जात आहे. पश्चिमेश्वर हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसेचं पठण सुरू आहे. या ठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त देखील ठेवलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून या ठिकाणी हनुमान चालीसेचं पठण करण्यात येत आहे. नागपूरच्या पश्चिमेश्वर हनुमान मंदिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत. श्रीकांत राऊत आपले प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत. श्रीकांत, आपण बघतोय की आता राष्ट्रवादीकडून हनुमान चालीसेचं पठण या ठिकाणी होत आहे. किती वेळापर्यंत हा कार्यक्रम राष्ट्रवादीकडून होणार आहे आणि नवनीत राणा किती वाजता या ठिकाणी येणार आहेत? स्नेही, एकंदरीतच खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा या दाम्पत्यांनी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने संघर्ष केला होता शिवसेनेसोबत, त्यानंतर त्यांची झालेली जेलवारी आणि आता हनुमान चालीसा पठण करण्यासाठी ते दाम्पत्य नागपूरमध्ये दाखल होत आहेत. आणि नागपूरच्या प्राचीन हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसा पठणाची घोषणा राणा दाम्पत्याने केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने देखील फक्त धार्मिक विषय न ठेवता बेरोजगारी, भ्रष्टाचार या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी हनुमान चालीसा पठण करण्याची भूमिका घेतली आणि हनुमान चालीसा सध्या सुरू झालेली आहे. अद्यापपर्यंत राणा दाम्पत्य या ठिकाणी पोहोचलं नसलं तरी यापुढे आता संघर्ष होतो का याकडे लक्ष लागलेलं आहे. बिलकुल, धन्यवाद श्रीकांत आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. छत्रपतींचा विचार म्हणजे